मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशी लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात 2 दिवसात 2110 कोरोना बाधित तर 63 लोकांचा कोरोनाने मृत्यू. सांगली जिल्ह्यात एकूण 21,370 कोरोना बाधित. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या 2 दिवसात 2110 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत तर 63 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. परवाच्या दिवशी तब्बल 1174 आणि काल 936 कोरोनाबाधित रुग्ण सांगली जिल्ह्यात सापडले आहेत. 2 दिवसात एकूण 2110 इतके कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगली जिल्ह्याचा मृत्यू दर भारतातच नव्हे तर जगात सर्वाधिक आहे. सांगली जिल्ह्यात आजवर कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांचा आकडा 21,000 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात तब्बल 21,370 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 11,622 लोक कोरोनामुक्त झाले आहेत तर 8,950 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सांगली जिल्ह्यात आज अखेर 798 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात 855, जत तालुक्यात 660, कडेगाव तालुक्यात 945, कवटेमंकाळ तालुक्यात 947, खानापूर तालुक्यात 939, मिरज तालुक्यात 2,129, पलूस तालुक्यात 1,014, शिराळा तालुक्यात 881, तासगाव तालुक्यात 1,210, वाळवा तालुक्यात 2,005, तर सांगली व मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात 9,785 इतके कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.